हाय मी डॉक्टर शुभांगी तिवारी मित्रांनो इंग्रजीमध्ये क्रियापद हा सर्वात महत्त्वाचा शब्द असतो आणि कुठल्याही वाक्याचा अर्थ क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही आणि या क्रियापदाच्या बरोबर आपल्याला हेही माहीत असतं की क्रियापदाच्या नंतर येणाऱ्या शब्दामुळे क्रियापदाचा अर्थ कुठल्या कुठे बदलून जाऊ शकतो म्हणून क्रियापदाच्या लगेचच नंतर येणारा शब्द हा सुद्धा इंग्रजी व्याकरणामध्ये खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे एका बाजूने आपल्याला हे माहीत आहे की छोट्या छोट्या बदलांनी अर्थामध्ये खूप बदल होतात त्याची एक्झॅक्ट विरुद्ध बाजू आज आपल्याला पाहायची आहे की शब्दांमध्ये खूप मोठे बदल झाले तरी अर्थामध्ये मात्र काहीच बदल होत नाही ही त्याची दुसरी विरुद्ध बाजू आपल्याला पाहायची आहे आणि त्याच्यासाठी उदाहरणं दाखल मी क्रियापद घेणार आहे ते म्हणजे ट्राय टी आर वाय ट्राय हे ते उदाहरण मी घेणार आहे आता ट्रायच्या नंतर दोन शब्दांच्यापैकी कुठलाही शब्द आला तरी त्याचा अर्थ तोच राहतो हा मुद्दा आपल्याला आज शिकायचा आहे आणि हे दोन शब्द आहेत अँड आणि टू म्हणजे आपण ट्राय अँड म्हटलं किंवा ट्राय टू म्हटलं तरी देखील वाक्याचा अर्थ सेम राहतो त्याच्यामध्ये काही बदल होत नाही एखादं उदाहरणाचं वाक्य घेऊया आपण वी शूड ट्राय टू हेल्प हिम आणि वी शूड ट्राय अँड हेल्प हिम ह्या दोनही वाक्यांचा अर्थ तोच आहे म्हणून ट्रायच्या नंतर क्षमता आहे त्या शब्दामध्ये की या दोनपैकी कुठलाही शब्द घेतला तरी अर्थ बदलत नाही मग त्याचा अर्थ असा आहे का की आपल्याला वाटेल तेव्हा ट्राय टू वापरायचं वाटेल तेव्हा ट्राय अँड वापरायचं तर पुन्हा थोडंसं मागे जाऊन व्याकरणाने आपल्याला उत्तर दिलेलं आहे की नाही असं करायला तुम्हाला परवानगी नाही जरी ट्राय टू आणि ट्राय अँड या दोनही गोष्टींचा अर्थ सारखाच असला तरी देखील जेव्हा लिखित स्वरूपात इंग्रजी येतं तेव्हा आपल्याला ट्राय अँड वापरण्याची परवानगी नसून तिथे आवर्जून ट्राय टू वापरा असं सांगितलेलं आहे म्हणून मित्रांनो इंग्रजी हा नियमांचा भूलभुलैया आहे परंतु नियम खरोखरच क्लिष्ट किंवा गोंधळात टाकणारे नाही आहेत नियम अतिशय साधे सोपे आणि सहज आहेत विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द रूल्स अँड रेग्युलेशन्स इन इंग्लिश आपल्याला इंग्रजी अतिशय चांगलं येऊ शकतं आणि ज्याला आपण म्हणतो शब्दांचे खेळ आपल्याला इंग्रजीमध्ये फार चांगल्या पद्धतीने करता येतात आणि आपली भाषा समृद्ध करता येते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा यूट्यूबवर जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या बरोबर माझ्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे मराठीतून दर्जेदार इंग्रजी शिकायचं असेल तर या वेबसाईटचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल वेबसाईटला व्हिजिट करा आणि वेबसाईटमध्ये तुम्हाला ऐकण्यासाठी अवेलेबल केलेले तीन लेक्चर्स आवर्जून ऐका थँक्यू